आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून तालुक्यातील गावात एक हात मदतीचा अनोखा उपक्रम। वडगाव पोलीस स्टेशनचे कर्तबगार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथजी लांडे व त्यांच्या पूर्ण टीम कडून बारामती तालुक्यातील गावात गरजू कुटुंबांना किराणा किट व लोकांना लस घेण्यासाठी प्रबोधन करण्यात आले। आपले कर्तव्य बजावताना समाजातील गरजवंत कुटुंबांची गरज ओळखून समाजाप्रती संवेदना लक्षात घेऊन बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून तालुक्यातील गावात एक हात मदतीचा उपक्रम राबवण्यात आला। वडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथजी लांडे व त्यांच्या टीमकडून बारामती तालुक्यातील गावात गरजू कुटुंबांना किराणा किट व लोकांना लस घेण्यासाठी प्रबोधन करण्यात आले। खाकी वर्दीतील पोलीस आपण नेहमीच पाहतो, पण त्या खाकी वर्दीच्या आतमध्ये ही एक संवेदनशील माणूस आहे आणि याचा प्रत्यय बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथजी लांडे साहेब व त्यांच्या टीमकडून आला हे मात्र नक्की। या अनोख्या माणुसकीच्या कार्याविषयी जनतेने आनंद व समाधान व्यक्त केले आहे। ही बातमी आपल्यासाठी आणली होती आमचे बारामतीचे प्रतिनिधी सोमनाथ जाधवसह मी प्रशांत थोरवे, महाराष्ट्र न्यूज मराठी, पुणे। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण नेहमी ज्यांच्याबद्दल चर्चा करत असतो, बघत असतो, जे आपले बांधव पोलीस बांधव आता या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपल्यासाठी रस्त्यावरती उभे आहेत। आपण त्यांना नेहमी पाहतो, पण त्याच्या पलीकडे पण जाऊन आपल्या वडगाव पोलीस निंबाळकरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथजी लांडे साहेब यांनी आपलं कर्तव्य बजावतानाही आपण समाजाचं काय देणं लागतो यातून ज्या गरीब गरजू कुटुंबांना किराणा किटचं वाटप केलेलं आहे, तर आपण आज प्रत्यक्षात लांडे साहेबांशी बोलणार आहोत। लांडे साहेब नमस्कार। आपण जे आता तुमचा सगळ्या कामाचा व्याप पाहता, तुमचं नातं भरपूर कामाचा व्याप आहे, तरीसुद्धा तुम्ही तुमचं काम सांभाळून आपल्या तालुक्यातील जी गरीब कुटुंब आहेत त्यांच्यापर्यंत किराणा किट किंवा अजून काही मदत पोहोचवण्याचं काम करताय, त्याबद्दल आम्ही आमच्या चॅनल माझा तुमचे आभार मानतो। आणि साहेब तुम्हाला मी विचारेल होता, साहेब तुमचं सगळं कडावकाप सांभाळताना लोकांसाठी असं काय करावं हे आपल्याला कधी वाटतं? ज्यावेळेस या कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले, त्यावेळेस आमचे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अरविंद देशमुख साहेब यांनी आम्हाला सांगितलं की जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तिथे राहणारे कुटुंब आहेत, वयस्कर मंडळी आहेत, त्यांच्या तुम्ही भेटी घ्या, त्यांच्या अडचणी सांगा आणि त्यांना शक्य असं ती मदत करा। त्या अनुषंगाने मग आम्ही ज्येष्ठ नागरिकांची आमच्या हातीतील लोकांची मीटिंग घेतली, त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की गावामध्ये बरेचसे वयस्कर स्त्रिया आहेत ज्यांच्या घरामध्ये कुटुंबात पोलीस नाही, ते मजुरी करून जगत होते, लॉकडाऊनमुळे त्यांची मजुरी बंद झाली, त्यांना खाण्यापिण्याची मागणी आहे, काही फॅमिली आहे त्यांना लसीकरणामध्ये अडचणी, तेव्हा आम्ही त्यांची भेटी घेतली, त्यांच्या ह्या अडचणी समजले। प्रमुखांना आम्हाला जे अडचण जाणवली आहे की त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांना घरी खायला किराणा आहे नाही, त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आपल्या वतीने यांना काहीतरी मदत केली पाहिजे। ज्यांना लसीकरणासाठी आवश्यक होतं त्यांना आम्ही लसीकरणासाठी सांगून तिथेही तर लसीकरणाचे केंद्र या ठिकाणी त्यांना सांगितलं की या ठिकाणी या दिवशी आहे तुम्ही लस घ्या, आणि त्यानंतर मग आम्ही कोरोनाच्या ह्याच्यामध्ये किराणा किट द्यायचा निर्णय घेतला। प्रत्येक फॅमिलीला साधारणतः एक महिनाभर पुरून एवढं किराणा साहित्य आम्ही त्याच्यामध्ये एकत्र केलं, म्हणजे ज्या ज्या गावामध्ये गरीब कुटुंब आहेत त्यांच्या आम्ही गावातील काही चांगल्या लोकांकडून आमच्याकडे जी माहिती आहे त्या पत्रकार बांधव आहे सरपंच यांच्याकडून माहिती घेतली आणि त्यांची लिस्ट एकत्रित करून त्या कुटुंबाला आम्ही आमच्या वतीने मदत करायचा प्रयत्न केला। आपण आतापर्यंत किती जण किती कुटुंबापर्यंत पोहोचले? साधारणतः सुपा, मोरगाव, पंधारे आणि करंजीपूर या हातीमधील जवळपास आपण 200 कुटुंबांना आतापर्यंत पोलीस प्रशासनाच्या वतीनं किराणा सामानाची खूप दिलेली आहे। सर, हे सगळं करत असताना एक तुमचा वेगळा अनुभव याच्यामध्ये तुम्हाला काय आला? म्हणजे आपण त्याच्यामध्ये सगळं बघितलं तर पोलीस म्हणून आम्हाला नेहमीच लोकांच्या तक्रारी थोडीशी गुन्हेगारींच्या ह्याच्यामध्ये नेहमी बघायला मिळतात। समाजामध्ये जे काही गरीब लोक आहेत, जे खरं काही वयस्क स्त्री आहेत, विशेषतः मी सांगेन की आपल्यातला जो ड्राय भाग आहे, मुडाळी आहे, मोर्चानी कोणी भागतात आहे, आपले थोपटेवाडी आहे, तर ज्यावेळेस आम्ही गेलो करंजे त्यावेळेस गेलो, त्यावेळेस आम्ही बघितलं की खरंच कितीतरी अशा वयस्कर महिला ज्या एकटं राहतात त्यांच्या कुटुंबामध्ये दुसरा कुणीच व्यक्ती नसतो,
त्या माऊलीच्या जो चेहऱ्यावरचा आनंद होता त्या खरंच एकदम वाटत नव्हता. आम्हाला सुद्धा तरी थोडंसं नक्की प्राऊड फील झालं की या लोकांपर्यंत आपण मदत करू शकतो. आणि काही त्यातल्या मंडळी तरी असं सांगितलं काही आजीने की बाबा मला कुणीच नाही पण तूच माझा मुलगा आहेस, ते खरंच तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण होता की त्यांच्या चेहऱ्यावर आपण हसू आणू शकतो. आपण बघितलं की सरांनी सांगितलं की ज्या आजींना अगदी कोणी नाही कुटुंबात कोणी नाही आणि त्या आजींना सरांच्याकडून मदत मिळाली तर त्या आजीने कुटुंबातील व्यक्तीने सरांना आपला कुटुंबातील व्यक्ती मुलगा मानलं. आणि हे सगळं काम करत असताना एखाद्या आईकडून आपल्याला मुलगा म्हणून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. याच्यासाठी आपण जे करतो समाजाचं देणं लागतो हे आपण प्रत्येकाने निभावलं तर काही गोष्टी शक्य नाही याच्यातून दिसून येतं. सर आपण आता हे सगळं केलं त्याच्यामध्ये आता तुम्ही समाजाला आपल्या परिसरातील लोकांना काही काय आव्हान कराल की याच्यामधून ज्या सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये लोकांनी काय केलं पाहिजे? याच्यामध्ये मी समाजातील जे सर्व चांगले लोक आहेत त्यांना एक आव्हान करेल की प्रत्येक गावामध्ये काही वयस्कर ज्येष्ठ लोक आहेत ज्यांना ज्यांना खाण्याचे अडचणी आहेत किंवा लसीकरणाबाबत काय अडचणी आहेत तर जे चांगले लोक आहेत त्यांनी सढळ हाताने या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत केली पाहिजे. हेच मी या दिनात सगळ्यांचे समाजातील चांगले लोक आहेत त्यांना सांगू इच्छितो. प्रत्येक गावामध्ये असे कुटुंब आहेत व्यवसाय आहेत त्या लोकांना खरंच खूप हालाकीचं जीवन ते जगत असतात त्यांना आपण मदत केली पाहिजे. धन्यवाद सर. आपण आता पाहिलं सरांनी पण जनतेला आवाहन केलेलं आहे की जे कोण गरजवंत आहेत ज्यांना गरज आहे त्यांना आपण पुढे येऊन मदतीचा एक हात पुढे केला पाहिजे आणि गरजवंतांना खरी मदत पोचली पाहिजे. अशा या सगळ्या लाटेसाहेबांसारख्या सगळ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र न्यूजचा पुन्हा एकदा सलाम. सोमनाथ जाधव, बारामती.